नमस्कार मित्रांनो, मी विजय जगदाळे, स्वागत आहे तुमचे माझ्या विजय जगदाळे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एका नवीन ठिकाणी जाणार आहोत, ज्या ठिकाणाचं नाव आहे श्री गोपाल गौशाला आनगाव। अजून एक गौशाला, तुम्ही माझा पहिला एक गौशालेचा व्हिडिओ पाहिलाच असेल, तर त्यानंतर मी एक दुसरी गौशालेला व्हिजिट दिलेली आहे, श्री गोपाळ गौशाला आनगाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे। ही गौशाला भिवंडीपासून वाडा रोडवर 10 किलोमीटर अंतरावरती आहे। ही गौशाला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम जनतेसाठी खुली असते। ही गौशाला 21 एकर जमिनीवर पसरलेली असून त्यामध्ये साधारणतः 2057 गाई, बैल, वासरं आहेत। गौशालेचा मी तुम्हाला थोडासा इतिहास सांगतो। या गौशालेच्या आणि काही लोकांच्या मध्ये कोर्टामध्ये केसेस चालू होत्या आणि त्या केसेसचा निकाल लागल्यानंतर ज्या काही गायी होत्या त्या सर्व गायी या गोशाळेमध्ये आणण्यात आल्या आहेत। या गोशाळेचा इतिहास जर पाहिला तर या गोशाळेच्या माध्यमातून जवळपास 25,000 गायींचं संवर्धन केलं गेलंय आतापर्यंत। सध्या या गोशाळेमध्ये 1 लाख स्क्वेअर फूट निवासी शेड बांधण्यात आलेला आहे। या गोशाळेमध्ये 6 मोठी गवताची गोदाम आहेत। कोरडे गवत साठवण्यासाठी जवळजवळ 55,000 स्क्वेअर फूटचं गोदाम इथे बांधण्यात आलेलं आहे। गुरावर उपचार करण्यासाठी एक रुग्णालयसुद्धा इथे आहे, ज्यामध्ये 2 डॉक्टर पूर्णवेळ सेवा देत आहेत। दुर्घटनेच्या वेळी गायींना गोशाळेत आणल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात गायीवर उपचार करण्यासाठी मोफत व्यवस्थासुद्धा या गोशाळेमध्ये उपलब्ध आहे। या गोशाळेमध्ये साधारणतः 50 कर्मचारी कार्यरत आहेत। या सर्व कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्थासुद्धा इथे केलेली आहे। साधारणतः 28 खोल्या त्यांच्यासाठी बांधून ठेवलेल्या आहेत। ज्यांना गोशाळेच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत अशी ही कामगार लोकं रात्रंदिवस गायींची सेवा करत आहेत। या ही गोशाळा चालण्यासाठी देणगीदारांचं मोठं योगदान आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून या गोशाळेला कोणतेही शासकीय अनुदान मिळत नाही, तरीही हे भगीरथ कार्य गोप्रेमी आणि आत्मप्रेमी राबवत आहेत। गोशाळेचा खर्च साधारणतः तुम्हाला मी पुढील प्रमाणे सांगतो। साधारणतः कामगार आणि डॉक्टर यांचा पगार मिळून महिन्याला 5.5 लाख रुपयाचा खर्च येतो। सर्वसाधारण 2.5 लाख रुपयाचा खर्च हा औषधासाठी येतो। साधारणतः 6 लाख रुपयाचा खर्च हा हिरवे गवत, साधारणतः 8 लाख रुपयाचा खर्च हा चुनी आणि पेन, साधारणतः 60,000 रुपये इलेक्ट्रिसिटी बिल येतं, साधारणतः 6 लाख रुपयाचा कोरडा घास लागतो। तिकडे चढून
घर जाऊ पप्पा। जा की तुम्हाला माहितीच आहे, साधारणतः एक ट्रक जरी घास विकत आणायचं झालं तरी ते 55,000 ते 65,000 रुपये घेतात त्याचे। तर 1,40,000 किरकोळ खर्च सुद्धा या गोशाळेला येत असतो। सामान्यतः जर आप या गोशाळेचा सर्वसाधारण महिनाभराचा खर्च हा 30 लाखाहून अधिक आहे। गोशाळेच्या सर्व कामावर संस्थेचा साधारणतः 30 लाखाहून अधिक खर्च होत आहे। गोशाळेबद्दल दुसरी काही माहिती सांगायची झाली तर या गोशाळेमध्ये 5 बोरवेल आहेत। या गोशाळेमध्ये एक विहीर सुद्धा आहे। दररोज साधारणतः 1 लाख लिटर पाण्याचा वापर याच विहिरीमार्फत केला जातो। आता जरी या गोशाळेमध्ये 2,000+ गाई बैल आणि वासर असली तरी त्यातील फक्त 80 ते 100 गाईच दूध देत असतात। या दुधाचा वापर येथील कामगारांना किंवा जी लोक गोशाळेमध्ये व्हिजिट करत असतात, जे गोप्रेमी गोशाळेमध्ये व्हिजिट करत असतात, त्यांच्यासाठी केला जातो। या गोशाळेला काही मोठ्या ट्रस्टसुद्धा बाहेरून मदत करत असतात। एका ट्रस्टचं नाव सांगतो, ही एक मुंबईमधली एक ट्रस्ट आहे, संजीवनी गोसेवा ट्रस्ट। ही ट्रस्ट दर महिन्याला हिरव्या भाज्या या गोशाळेला पुरवत असते। या ट्रस्टचे प्रमुख श्री राजकुमार गुप्ता म्हणून आहेत, ते ही ट्रस्ट चालवत असतात। आपल्याला महाराष्ट्राबाहेरून सुद्धा काही ट्रस्ट या गोशाळेला मदत करताना आढळतात। त्यामध्ये प्रामुख्याने श्री वेड राजचंद्र जीवदया ट्रस्ट धरमपूर गुजरात ही एक प्रामुख्याने आहे। अजून एक ट्रस्ट आहे, वर्धमान संस्कार धन मुंबई, ही ट्रस्टसुद्धा या गोशाळेला मदत करत असते। सर्वसाधारण या गोशाळेचा असा एक विश्वास आहे की त्यांनी आजपर्यंत जवळजवळ 25,000 गोवंश वाचवले आहेत। शेतकऱ्यांना साधारणतः 7,000 सर्वोत्तम बैल देण्याचा एक ठाम असा विश्वास या गोशाळेने संपादन केलेला आहे। एवढं सगळं मोठं लवाजमा चालवायचा म्हटलं तर बराच खर्च येतो, हे मी अगोदरच सांगितलं तुम्हाला। तर आता ॲक्च्युली या लोकांना आपण आपल्यातर्फेसुद्धा बरीचशी मदत आपण करू शकतो। साधारणतः जास्तीत जास्त जी गोष्ट इथल्या गायींना लागत असते ती म्हणजे ओला चारा।
या गोशाळेमधील एखादी गाय तुम्ही सुद्धा दत्तक घेऊ शकता. सर्वसाधारण 14 ते 15 हजार रुपये वार्षिक खर्च दान करून तुम्ही या गायीचं संगोपन करू शकता. या गोशाळेमध्ये काही अन्नदान योजनासुद्धा चालू आहेत. त्यामध्ये तुम्ही एखादी दुग्धवती गायसुद्धा तुम्ही या गोशाळेला दान करू शकता, किंवा एक दिवसाचा चुन्नी खली म्हणजे जो त्यांचा चारा आहे ज्याची किंमत सर्वसाधारण 30 हजार रुपये आहे ते सुद्धा तुम्ही दान करू शकता, किंवा एक दिवसाचा सुखा चारा म्हणजे सुखा घास ज्याला आपण म्हणतो ज्याची किंमत सर्वसाधारण 15 हजार रुपये आहे तीसुद्धा तुम्ही दान करू शकता, किंवा एक दिवसाचा हरा घास म्हणजे ओला चारा ज्याची किंमत सर्वसाधारण 25 हजार रुपये आहे तीसुद्धा तुम्ही दान करू शकता, किंवा एखादा ट्रक सुखा चारा म्हणजे जो सर्वसाधारण 5 ते 5.5 टन त्याच्यामध्ये चारा बसतो, तर असे एखाद्या मोठा चारा तुम्ही या गोशाळेला दान करू शकता, किंवा वर्षातून एक 15 हजार रुपयेपर्यंतचा निधी तुम्ही या गोशाळेला दान करू शकता, ज्याच्यामध्ये 5 गायींना मल्टी विटॅमिन ग्लुकोज किंवा 40 किलो मिनरल मिक्स तथा दवाई याचा खर्च सर्वसाधारण 5 हजार रुपये आहे, ज्याच्यामध्ये 2 हजार गायींचं ग्लुकोज मल्टीविटॅमिनची कमतरता आहे जी पूर्ण केली जाऊ शकते, तर हे पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्ही 5 हजार रुपये दान केले तर ही रिक्वायरमेंट पूर्ण होऊ शकते. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत इकडे ज्या तुम्ही दान करू शकता आणि आपल्या हाताने एक सत्कर्म करण्याचं भाग्य तुम्ही प्राप्त करू शकता. काही वरिष्ठ मंडळी या गोशाळेमध्ये प्रामुख्याने हार्डवर्क करत आहेत, सपोर्ट करत आहेत. त्याच्यामध्ये उमाशंकर रुंगटा ठाणे, रघुनाथ शोभा सरिया ठाणे, डॉक्टर सुधीर रानडे ठाणे, नरेश सराफ ठाणे, मोहनलाल अग्रवाल मुलुंड, दिलीप जोशी मुलुंड, त्रिलोकचंद जैन भिवंडी, विनोद कंडोई भिवंडी, श्यामजी अग्रवाल भिवंडी, घनश्याम मेहता भिवंडी, रामेश्वर कंकानी भिवंडी, राजू पाटील, गिरीधर भाई, राकेश भाई, रोमित लिमचिया दहीसर, एवढी सगळी मंडळी या गोशाळेमध्ये ॲक्टिवली काम करत आहेत आणि सहकार्य करत आहेत. या सर्वांचा मॅनेजमेंटमध्ये मोठा सहभाग आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून तुमच्या कमेंट्समधून मला अधिकाधिक प्रेरणा मिळत जाईल नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी.